आघाडी शासनाने वेळोवेळी जाहीर केले की ओबीसी चे आरक्षण कायम झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात येणार नाहीत, परंतु हे आरक्षण कायम ठेवण्याकरिता शासनाने कोणतेही पाऊल उचललेले नाही। आता न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत। तरी निवेदनाद्वारे आम्ही असे आवाहन करतो की मुलीच्या आरक्षणासाठी लागणारा इम्पेरियल डाटा लवकरात लवकर तयार करून आरक्षण कायम ठेवावे व नंतरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात याव्या, अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, त्याची जबाबदारी सर्व शासनाची असेल, असे निवेदन नायब तहसीलदार भागवत साहेब यांच्याकडे देण्यात आले। यावेळी नगर परिषद अध्यक्ष शकुंतलाताई, तालुका अध्यक्ष विजय भालक तिलक, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा निवृत्त नादोकार पांडुरंग भुज, सामाजिक कार्यकर्ते अमित जाधव, भाजपाचे सर्व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। तोपर्यंत आरक्षण मिळत नाही, ओबीसी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भारतीय जनता पार्टी असेच आंदोलन करणार राहणार आणि राडा करणार राहणार। त्यासाठी ओबीसीला आरक्षण दिलंच पाहिजे हा आमचा निर्धार आहे। एमसीएन न्यूज करिता आनंद चव्हाण, शेगाव।